महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या शहरातील काही घडामोडी आपण पाहूया. आपण मागील आठवड्यातच जागतिक महिला दिन साजरी केला आणि महिलांना प्रोत्साहनदायक आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी आपण हा दिवस साजरा केला जातो. अशीच एक घटना जे डोणगाव खुर्द येथील चंद्रकलाबाई वाघमारे ह्या सरपंच आहेत, यांच्यासोबत विद्युत महावितरणचे अधिकारी म्हणजेच अभियंतिका यांनी बोधनगावकर यांनी या सरपंचासोबत आरेझुरीची भाषा आणि जागीरदार अशी वायफळ भाषा केली असं तेथील ग्रामस्थांनी हे सांगितलं आहे. पाहूया थेट. आपलं नाव? मी दुर्गादास नामदेव पवार, राहणार डोणगाव खुर्द तालुका बिलोली जिल्हा नांदेड. तुमच्या गावामध्ये एम एस बी वाल्यांनी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला, प्रायव्हेट होता का सार्वजनिक होता? हे ग्रामपंचायतचं नळ योजनेचं पाणी आणि पाणी फिल्टरचं पाणी आज शासनानं शुद्ध पाणी प्या म्हणून फिल्टरची मशीन. पण महिला सरपंच आहे का डोणगावचे? महिला सरपंच. इंजिनियर बोधनकर साहेबांनी आपल्याला शिवीगाय वगैरे काहीतरी बोलले म्हणे, हे वास्तव खरं आहे का? ढकलून सुद्धा दिले. कशामुळे बोलले? काही नाही, याच्यावर सांगू शकतो का? पैसे भरायला तयार हात, 5,000 आणल्या, 4,000 हप्ते पाडून द्या म्हणून म्हणलं, तरच तू कोण होस म्हणून ढकललेले. आता त्यांना सांगायला पाहिजे होतं, मी सरपंच आहे. सांगलो की काय म्हणले? ते मला ठाऊक नाही तू सरपंच आहे की तू काय जागीरदार आहेस की असं म्हणलेले होतं ते. असे कळाले, मी गावात गेलो होतो, तू ढकलून टाकले म्हणे. बरोबर आहे, ढकलून टाकले. ढकलून टाकले, ढकलून टाकले. पडले होता खाली? हा, खाली पडले होता का? खाली पडलो होतो, काल हजारी झालो, तिंगा 4,000-5,000 रुपये खर्चून आला, बीपीचा झटका आला होता मला. बरोबर. आली होती मार्च एंड आहे, वसुली करण्यासाठी आली होती. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की बाबा एक आम्हाला 2 दिवसाची आम्हाला हे टाइम द्या वसुलीसाठी. तर त्यांनी म्हटले की 2 दिवसाची आम्ही देऊ, पण आता आम्हाला कट करायचं आहे. मग कट करायच्या म्हणलं तर सरपंच आमच्या समोर गेले. सरपंच समोर गेले आणि सरपंच म्हणले बाबा दोन थोडं काही दिवस, एक तास तरी आम्हाला टाइम द्या. कशासाठी? लाईट लाईट बिल भरण्यासाठी, सार्वजनिक बिल भरण्यासाठी. तर आम्हाला एक तासाची तरी टाइम द्या. त्यांनी म्हटले एक तास नाही, 10 मिनिट नाही, तुम्ही काय गावचे जागीरदार आहात असं म्हणून सरपंचाला आमच्या ढकलून दिले. सरपंच पडले होते. त्यावेळेस आम्ही गावकऱ्यांनी